अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आणि सुखायू मोबाईल ॲपचं उद्घाटन प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि काशी केदारेश्वर संस्थांचे महंत बाबागिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलाय व्यासपीठावरून हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी यावेळेस सांगितलं की देशात हवामान खाते हे प्रचलित आहे तरी देखील कुठल्याही प्रकारचा हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना त्यांच्याकडून तंतोतंत मिळत नाही गेल्या पंधरा वर्षांमध्ये मी हवामानाचा अभ्यास केल्यामुळे आज हवामानाचा तंतोतंत अंदाज शेतकऱ्यांना देत आहे शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही त्यांना नुकसानीपासून सावधानता कशी बाळगायची हे वारंवार सांगितलं जाईल असंही ते म्हणाले यावेळेस पंचायत समितीचे सभापती क्षितीश घुले व्यंकटेश उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे संचालक अनिल गुंजाळ व्यंकट देशमुख यांसह श्यामसुंदर कौशिक बोदेगावचे उपसरपंच नितीन भाऊ काकडे केदारेश्वरचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश घनवट यांसह मोहनराव देशमुख रामनाथ राजपुरे भाऊराव भोंगळे यांसह रामजी अंधारे तसेच इतर शेतकरी आणि व्यापारी वर्गही मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज माझं नाव सांगतो माझं नाव पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पृष्ठ गुगळे धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी मी मराठवाड्यातला आहे तर आज इथं व्यंकटेश कृषी उद्योग समूह या ठिकाणी इथं शेतकऱ्यांसाठी एक प्रोग्राम आयोजित केलेला होता या प्रोग्राममध्ये मा मला इथे इन्व्हाइट केलं होतं तर मी सर्व शेतकऱ्यांना शेतीविषयी इथं मार्गदर्शन केलं आणि सर्व देश शेतकऱ्यांना एक हवामानाचा अंदाज दिला त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की शेतकऱ्यांना आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबरमध्ये राज्यामध्ये आपल्या विकुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क करावे तसेच आता अकरा तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे अकरा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर तेरा चौदा पंधरा आणि सोळा ऑक्टोबर दरम्यान थंडीला सुरु हवामान कोरडे राहून थंडी येणार आहे पण ह्या वातावरणामध्ये धुईचं देखील जास्त असणार आहे द्राक्ष शेतकऱ्यांनी धुईबद्दल आपण आपल्या फवारणीची तयारी चालू ठेवावी हो। तसेच हा पाऊस सोळा तारखेपर्यंत अ अकरा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडं राहणार आहे आणि थंडी राहणार आहे तर आता सर्व शेतकऱ्यांचं कापूस आणि सोयाबीन आता काढणीस आलेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी या सोळा तारखेच्या आत आपण आपला कापूस वेचून घरी आणावा तसेच आलेलं पीक सोयाबीनचं ते देखील वाचवावे आणि सोयाबीन करून घ्यावे कारण की सतरा तारखेनंतर एक बंगालच्या खाडीमध्ये एक चिक्रीवाद लो प्रेशर तयार होणार आहे आणि ते सरळ महाराष्ट्राच्या दिशेकडून दिशेने येत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आता सतरा तारखेला पाऊस येणार आहे म्हणून आपण आपलं पीक काढण्याची तयारी ठेवावी न्यूज रिपोर्टर जयप्रकाश बागडे आज चोवीस तास शेवगाव अहमदनगर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि